लाइफ एज्युकेशन युनिवर्स या शैक्षणिक संस्थेच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. सुकाणू समितीचे अध्यक्ष व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू नितीन करमळकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन झाले. या प्रसंगी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समिती अभ्यासक व IIT दिल्लीचे हरीश चौधरी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, या परिषदेचे मुख्य संयोजक नितीन जाधव, आमदार विजय गव्हाणे, IESA अध्यक्ष राजेंद्र सिंग, शिक्षण तज्ञ व राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समितीचे अभय थत्ते आदी यावेळी उपस्थित होते. 3.5 करोड स्टूडेंट्स है हर साल, माइंड यू एवरीवन, एवरी ईयर 88 लाख स्टूडेंट्स पास आउट होते हैं. उसके बाद भी, इतनी युवा शक्ति के बाद भी क्यों हमारे देश में इतना अनएम्प्लॉयमेंट और अंडर एम्प्लॉयमेंट है? बच्चों ने पढ़ तो लिया, नॉलेज तो आ गया, लेकिन नॉलेज को अप्लाई कैसे करें ये नहीं आया. इतना युवा देश होने के बाद भी इस समस्या के लिए गवर्नमेंट ने बहुत, सबसे बड़ा सवाल था ये सब अप्लाई कैसे होने वाला है, हम कैसे करेंगे. इसी शोध में मैं मिली लाइफ एजुकेशन यूनिवर्स में. मैंने देखा सब एप्लीकेशन, बट इंटरेस्टिंग पॉइंट उसमें ये था कि लगभग 19,000 एप्लीकेशन उन लोगों के मिले थे जिन्होंने PhD करी है, LLB किया है, MBA किया है, इंजीनियरिंग किया है, और वो भी चपरासी प्योन. आई डोंट वॉन्ट टू अंडरमाइन दैट रोल, बट क्या कहना चाहता हूं कि इनअप्रोप्रिएट जॉब. आप पढ़ना क्या चाह रहे थे? टू सेटल विथ समथिंग एल्स. ऐसा क्यों हो रहा है? और तब मैं कहता हूं कि टुडे आवर एजुकेशन सिस्टम एक्चुअली हैज बिकम अ फ्रॉड. अब उसमें पेरेंट्स के पर्सपेक्टिव से भी जरा सोचिए एक बार. कभी पेरेंट्स का क्या हो रहा है? अभी थोड़ा देर के लिए सरकारी स्कूल को छोड़ देते हैं, बिकॉज वहां पे जो मॉडल है वो टैक्स पेयर का मॉडल है वेलफेयर में. लेकिन स्टार्टअप एज्युकेशनमध्ये स्कूल कॉलेज लेवलला स्टार्टअप लॅब देतो स्कूलला आणि कॉलेजला. तर ते करत असताना प्रत्येक प्रिन्सिपलचा एक प्रश्न होता की सर NEP लागू होणार आहे 2023, पण कशी लागू करायची, एक्झिक्यूट कशी करायची, आम्हाला काही माहिती नाही. त्याच्यावर वेगवेगळ्या कमिटीज येत आहेत, गव्हर्नमेंट वेगवेगळे GR काढते, UGC नेहमी काहीतरी GR काढते. वी थॉट की याच्यावर आपण कोण भाष्य करणार? त्याच्यातला एक पार्ट आम्ही प्ले करतोय स्टार्टअप एज्युकेशनचा, पण बाकी गोष्टींवर जी ॲक्च्युअल कमिटी मेंबर्स आहेत किंवा गव्हर्नमेंट आहेत, दे दोज रिप्रेझेंटेटिव्ह कॅन टेल देम समथिंग नो. तर आम्ही त्या तीनही कमिटींच्या, ॲक्च्युली दोन कमिटीच्या अध्यक्ष स्वतः इथे आहेत, एका कमिटीचे काही मेंबर्स इथे आहेत, त्यांचं एक पॅनल डिस्कशन घेतो आहे. त्याचबरोबर नॅशनल इंटरनॅशनल लेवलची जी लोकं ॲक्च्युली ही पॉलिसी बनवण्यामध्ये इन्वॉल्व्ह होती ती लोकं तिथे भाष्य करत आहेत. त्याच्यावरनं काय होतं की प्रिन्सिपलला ती क्लॅरिटी मिळेल आणि आम्हाला जी प्रश्न पडत आहेत ती पण क्लिअर होतील, कारण वी आर ऑल्सो अज्युमिंग की हे असं असेल, पण ज्यांनी लिहिलं आहे ना त्यांना खरा अर्थ माहिती आहे पॉलिसीचा, तर तो पॉलिसीचा खरा अर्थ कळावा. आणि कुठेतरी आपण मार्केटिंगसाठी काय करतो, म्हणजे हे स्पष्ट बोलतो आहे मी ऑन कॅमेरासुद्धा, की काहीतरी कुठेतरी ॲड देण्यापेक्षा मी माझ्या कस्टमरचा जो पेन पॉईंट आहे प्रिन्सिपल्सचा शाळांचा तिथे उत्तर देऊन आम्ही जे करतो आहे ते इथून सांगण्याचा प्रयत्न करतो. दॅट्स इट. म्हणजे एका सिम्पल भाषेत नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ना, सांगायचं झालं तर इम्प्लिमेंटेशनसाठी खूप डिफिकल्ट आहे, कारण आपण जुन्या लोकांना ती नवीन गोष्ट करायला सांगणार आहोत, पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी यामुळे विरोध खूप होणार आहे आणि होतो आहे. पण एक गोष्ट आहे, जर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट झाली ना तर या देशाचे, समाजाचे आणि या यूथचे मेजॉरिटी प्रॉब्लेम सुटतील. आय नो दॅट बिकॉज आय एम स्टडिंग दॅट सिन्स लास्ट 3-4 इयर्स. तो जो अँगल आहे ना तो मिस होतो आहे इथे कुठेतरी, की ही खूप मोठी अपॉर्च्युनिटी. आपण म्हणतो की आम्ही 65% यूथचा देश आहोत, अहो 80-90 कोटी मुलं झाली ती, सगळ्यांना जॉब देऊ शकतो का आपण 80-90 कोटी लोकांना? त्यांनी घ्यायची सर्व्हिस. त्यापेक्षा आता लॉनी सुद्धा कंपल्सरी केली आहे. काहीतरी जिनियस लोक बसले असतील ना ती कमिटी बनवायला, त्यांनी हे बनवलं आहे आणि दे आर ऑल्सो टॉकिंग अबाउट द लाईफ एज्युकेशन, स्टार्टअप एज्युकेशन, आणि त्याच गोष्टी वेगळ्या शब्दांमध्ये नॅशनल एज्युकेशन पॉलिसीत आहेत, जे आम्ही 5-7 वर्षांपासून करतो आहे. आम्ही आता जवळजवळ 300-350 स्कूल्समध्ये हे करतो आहे. आता मे बी या वर्षी आम्ही अराऊंड 1,000 स्कूल कवर करू जून जुलैपर्यंत.